पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गुरुजी, ये बाळ, ये मंदिरात उत्सव सुरू आहे, नरसिंहाचं दर्शन घेऊन आलायस। तर दर्शन घेऊनच वर आलोय। छान गुरुजी, इंग्रज तुम्हाला पकडण्यासाठी जीवाचं रान करतायत। तुम्ही घरी सापडाल असे वाटले नव्हते। अरे, या इंग्रजांनी मंदिरात चौबाजूनी वेढा घातला ना तरी मला पकडू शकणार नाहीत। आपल्या घरात यायची कसली चोरी? तुमच्या याच वागण्या बोलण्याची मला भीती आणि काळजी देखील वाटते। परिस्थिती आता आधीपेक्षा फार भयानक झाली आहे गुरुजी। हे गोरे तुम्हाला पकडण्यासाठी वाटेल त्या थराला जायला तयार आहेत आणि मग मी लपून राहू, घाबरून बसू? हे असं जीवन जगण्यापेक्षा मी मृत्यूस मिठी मारेन। दुष्काळ, उपासमार यांनी रोज आपले बांधव मरत असताना आपण काय करतोय? बाळ, या इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी स्वतःची फौज निर्माण करायचा प्रयत्न करतोय मी। समाजाच्या दृष्टीने दुर्बल समजल्या जाणाऱ्या घटकांच्या आतली आग जागृत करतोय आणि याच आगीत या इंग्रजांचा बळी देण्याचा माझा निर्धार आहे। आणि तू काय म्हणतोयस? मी लपून राहू? गुरुजी, तुमचा हेतू जरी निधड्या छातीचा असला तरी देखील हे जे क्रांतिकार्य घडते ते लपून चालले आता आणि शासन याचाच गैरफायदा घेतय। त्यांच्या पटावर आज तुम्ही दरोडेखोर आहात आणि तुमची क्रांती सेना ही दरोडेखोरांची टोळी म्हणून जाणली जाते। कोण दरोडेखोर नसतो बाळ, जनतेची पिळवणूक करणारे हे सावकार, त्यांना राजाश्रय देणारे ब्रिटिश। या जुलूम करत्यांचा नाश करण्यासाठी त्यांच्या लेखी जर मला दरोडेखोर व्हावं लागलं ना तर मला आनंदच आहे। परंतु मग धर्माच्या दृष्टीने हे पुण्यकर्म मानले जाणार नाही बाळ। सरकारनं रोजंदारीवर दुष्काळी कामं काढले आणि कामं वेळेत पूर्ण नाही झाली तर चापकानं फोडून काढतात, रक्त बंबाळ करतात, सोलून काढतात। आणि या कामांचा मोबदला म्हणून काय तर अर्धाशेर धान्य। कष्टकरी वर्गाला, कष्टकरी कुटुंबाला हे अर्धाशेर धान्य कसं पुरं पडणार? आपली माणसं, आपले बांधव असे मरत असताना मला पाप पुंड्याची फिकीर करण्याची गरज वाटत नाही बाळ। मग इतिहासात माझी नोंद पापी म्हणून होऊ देत किंवा दरोडेखोर म्हणून, माझा नरसिंह जाणतो। माझ कार्य हे धर्माचंच कार्य आहे। असे का उभ्यात? पुस्तक शोधत असताना आईवर लिहिलेली ही कविता सापडली, मातृविलाप। आणि दोन क्षण सारं जग थांबलं माझ्यासाठी। पुन्हा एकदा आईच्या कुशीत जावंस वाटलं, अगदी लहान बाळ होऊन। खरंच नियती सुद्धा कधी कधी किती क्रूर वागते ना। मला तर आईची आठवणही नाही तशी। काकूनेच लहानाचं मोठं केलं पण तरी सुद्धा आईचं असणं जाणवत राहतं अवतीभोवती, तिचा भास होत राहतो। भामे, आई हे एखाद्या सावलीप्रमाणे आपल्या सोबत असतेच। आपण जिथे जाऊ तिथे आपल्या पाठीवरून हात फिरवते, आपल्या नकळत। काही चूक झाली तर आपला कान पिळते आणि नंतर मायेनं जवळही घेते। ती या जगात असो वा नसो, सावलीसारखी आपल्या सोबत मात्र कायम असते। खरंच तिची माया, तिची शिकवण ही आपल्यात येते कुठून? म्हणजे घराला घरपण देणारी सुद्धा आईच आणि आपल्यात आई पण रुजवणारी सुद्धा आईच। भामे, वय कितीही वाढलं
ते आईची उणीव भरून निघणं अशक्य आहे. मला असं कायम वाटत असं काहीतरी कार्य करून दाखवावं जेणेकरून त्या माऊलीला आपला अभिमान वाटत राहील. तुम्ही कायम तसेच वागत आला आहात आणि सासूबाई जिथून तुम्हाला पाहत असतील ना तिथून कौतुकाने आशीर्वादच देत असतील. बळवंतराव एवढं निरखून बघत. परीक्षा जवळ आली ना त्याच अर्जा संदर्भातची सूचना आहे. अखेरची तारीखही दिली आहे. मी देखील वाचली सूचना. आता सर्वच जुळवाजुळव करावी लागणार आहे. अर्जाचा दर 17 रुपये काय हो हे अविश्वसनीय आहे. आता शिक्षण देखील ब्रिटिशांचे गुलाम झाले म्हणावे लागेल. ते सांगतील तेच शुल्क. तुम्ही खचून जाऊ नका गोपाळराव. आपण याविषयी जेवताना बोलूया. चला. नाही नाही तुम्ही जा. तुम्ही जा म्हणजे? आणि तुम्ही? अहो माझं जेवण झालंय. डबाच घेऊन आलोय. माझा यावर विश्वास नाही. तुम्ही सरळ सरळ खोट बोलताय. मला तुमचे डोळे वाचता येतात गोपाळराव. अहो आता तुम्हाला विश्वास नसेल तर हे बघा माझ्याकडे डबा आहे. होय पाहू बरं. अहो नको नको. अहो बघू तर द्या. माझ्या मते तरी हा डबा रिकामा आहे आणि इतका स्वच्छ कि कित्येक दिवसात यात कुणी अन्नाचा कण देखील ठेवला नसेल. अहो नाही तसं नाहीये. माझं खरंच जेवण झालं. मी धुऊन ठेवला होता. किती खोट बोलणार आहात गोपाळराव. ही अशी उपासमार करून काय साध्य होते तुम्हास? आणि भूषण कसले वाटते त्यात? अहो तुम्ही विनाकारण बोल लावून घेऊ नका. आणि उपासमारी कसली? माझं खरंच जेवण झालं. मी तुमचे काहीही ऐकणार नाहीये. माझ्या घरी ताबडतोब जेवणास चल. नाही नाही मला इतर काम आहेत. मी तुमची परवानगी मागत नाहीये. तुम्हाला सांगतोय चला. अहो बळवंतराव माझं खरंच जेवण झालंय. आणि हे काय मला ग्रंथालयामध्येच जायचंय. पुस्तके नवीन घ्यायची आहेत ना ती. आणि परीक्षा जवळ आली. तुम्ही जा जा मी येतो. हा चला. गोपाळराव मी तुम्हा गोपाळराव काय रे काय बघतोयस? अरे केवढ्या अंदाजचा क्लास. नाही नाही तुमचा आवाज अचानक ऐकला ना म्हणून. बर आणि निहाळतोयस काय? मी नाही काय नाही सहज ते जिना बघत होतो. वर पण खोल्या आहेत. होय आणि यांची पुस्तकांची खोली आहे ना ती सुद्धा वरच आहे. अरे बापरे दादांच्या पुस्तकांची खोली. का रे काय झालं? नाही दादांना आवडत नाही ना मी इथे राहिलेलं. अरे असं काही सुद्धा नाही. खरंच तू असं नको वाटून घेऊस. हा मी बोलेन त्यांच्याशी. काका काकूंची खोली पण वरच आहे का? नाही खाली नाही का? तू परसदारी पाणी ठेवलंस ना त्याला लागूनच आहे त्यांची खोली. हो आता आठवलं. मागून पण जाऊ शकतो म्हणजे. होय आणि पुढच्या दारानेही प्रवेश आहेच की. बर तू आता जरा विश्रांती घे. काम करतोयस ना सकाळपासून. मी तुझ्यासाठी जेवणाचं पान आणते. हा हो तोवर मी माझी सर्व काम संपवतो. बर असं म्हणतात पहिल्या वाफेच्या भातावरच तूप वितळायच्या अगोदर घास जावा पोटात. हो जेवायला सुरुवात करा. डोक्यातल्या विचारांना म्हणावं मागाहून या. अहो नको नको राहू दे. बघू तर द्या काय आहे. प्रकृती बरी नाही का तुमची? गरगरत आहे का? छे 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 सारे काही क्षेम.
आज जरा भात फडफडीतच झाला माझ्या हातून. आंबळ पाणी जरा जास्त पडलं. नेहमीसारखा लागत नसेल ना. हो उत्तम झालाय स्वयंपाक. अहो लक्ष कुठं आहे तुमचं? मी विचारलं सुद्धा नाही स्वयंपाक कसा झालाय ते. आज प्रथमच माझी भरलेल्या ताटावरून उपाशी पोटी निघून जायची इच्छा होती. अहो असं म्हणू नये. तुपाशी खाणाऱ्या उपाशी राहणाऱ्याची करुणा वाटावी तसं झालंय. काय झालंय नेमकं मला सांगाल का? माझा एक जीवलग मित्र आहे, वसतिगृहात राहतो. त्याच्याकडे ज्ञानाची जेवढी श्रीमंती आहे तितकीच किंबहुना जास्तच दारिद्र्याची उठबस आहे. जेवढी चित्राहुती आपण काढून ठेवतो काही वेळेला तेवढे त्याचे दिवसभराचे जेवण असते. मागे एकदा म्हणाला होता, हाती जेवणाचे ताट नसेल परंतु पुस्तक असतेच, तेच तर माझे खाद्य. आज त्याचा अर्थ लागतोय. कोणाबद्दल बोलताय? गोपाळराव आगरकर. आज त्यांचा रिकामा डबा माझ्या दृष्टीस पडला आणि त्यामागची सत्य कथा जाणवली. भामे आपण भूक शांत करायला जेवतो आणि काही जणांचे प्राक्तन हे त्या भूकेशी सख्य करण्यातच असते. विदारक हे चित्र, फार खडतर आयुष्य आहे. आयुष्य प्रत्येकाचंच खडतर असतं. तुम्ही संवेदनशील आहात म्हणून त्याची दाहकता समजून घेताय. आणि जो माणूस दुःख समजून घेतो तोच ती दूर करण्यासाठी प्रयत्न करू शकतो ना. पण मग आगरकरांसाठी काय करावे मला कुठे समजतंय? मी एक सुचवू का? त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवत जा, किंवा त्यांच्यासाठी घरून जेवणाचा डबा सुद्धा धाडता येईल. छे 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 छे. आगरकर म्हणजे प्रचंड मानी माणूस, ते ही अशी मदत स्वीकारणार नाहीत. हो तुम्हास त म्हणतात आगभात समजत कस नाही. बघा आता श्रावण सुरू होईल, सणवार सुरू होतील, काही ना काही कारणाने लोकांस जेवणावळीसाठी बोलवायचं सत्र सुरू होईल. त्यानिमित्ताने बोलवा त्यांच. शक्य तितक्या वेळेस आपण त्यांना जेवणासाठी बोलवू. अशा काही कारणाने बोलावलं तर ते नाही म्हणायचे काय? जेवा आता. आणि धोंडीबा, ए धोंडीबा, धोंडीबा, हिला कुठे? हा पिशवी दिसत नाही जागेवर याची. भामे मी जरा शतपावली जाऊन येतो. मामनजी तुम्ही धोंडीबास पाहिलेत का कुठे? छे का बर? नाही, रोज जेवणाच्या वेळेस अगदी दारात उभा असतो. आज मीच आले पान द्यायला पण दिसत नाही कुठे. दिसत नाही? आश्चर्यच आहे. काही बोलला होता का? नाही हो, त्याचे तर कामच चालले होते आपले. मलाच वाटलं थकला असेल म्हणून पान घेऊन बाहेर आले तर हा नाहीच कुठे. आणि पिशवी दिसत नाही त्याची. अरे बापरे, आता ह्या प्रहरी कुठे बरं गेला असावा? गावही नवीन आहे त्यास. मला वाटतं तो निघून गेला असावा. हा अगं तसंही आपल्याला काही कल्पना न देता आला, जसा आला तसा गेला असेल न सांगता. अहो पण का? म्हणजे आपण काही कमी केले का त्यासाठी? असे न सांगता निघून जायचे म्हणजे काय आहे? हे बघ, त्याला आपलं वागणं बोलणं आवडलं नसावं. तसंही बाळ हटकतच होता त्यास, त्यास ते रुचलं नसावं म्हणून गेला असेल. आणि हे बघ, आपण ह्यात फार अडकू नये. त्याचा आणि आपला तेवढ्यापुरताच संबंध होता असं समजायचं. आलोच मी जाऊन. तुम्ही आग्रह केलात म्हणून अहोरात्र जागून मी हे पुस्तक वाचले, परंतु घोर निराशा झाली. ते झालेच असणार. तुम्ही झोपेमध्ये पुस्तक वाचले असेल म्हणून त्यातला अर्थ समजला नसेल तुम्हाला. नाही नाही नाही, तसे नव्हे.
केवळ परकीय फक्त पाश्चात्य संस्कृती किती महान आहे, त्यांचा इतिहास कसा महान आहे या कहाण्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे काही इतिहास नाही. आपण त्या पाश्चात्य संस्कृतीचे विनाकारण कौतुक करणे थांबवले पाहिजे. हो पण मुळात मुद्दा तो नाहीच आहे टिळक. इतिहास श्रेष्ठ आहे किंवा नाही याही पेक्षा जुन्या चुका मान्य करून त्या सुधारून पाश्चात्य देश कसे पुढे जात आहेत याबद्दल म्हणले आहे. हे पहा, आम्ही कसे वागावे हे कोणी आम्हाला सांगू नये. परकीयांनी तर नाहीच नाही समजले. आता तुम्ही आमच्याकडे जेवायला चला आत्ता. हे काय मध्येच? मध्येच नव्हे, माझ्या काकूसनी माझ्या मंडळीस मी शब्द दिलाय तुम्हाला घेऊन येईनच म्हणून. आणि आपल्याकडे औचित्य एक का असते? आज अमुक वार, उद्या तमुक व्रत, मग परवा आणखी काही पूजा, हे असतेच चालू. मी आपल्या ताटात पकवानांचे जेवण नाही. तसे असेल होत, पण काय की माझा संबंध तसा या प्रांताशी न्यूनच आहे म्हणा. असू द्या, आज आमच्याकडे लघुरुद्र झालंय. आमच्या मंडळींनी चांगला नैवेद्याचा स्वयंपाक केलाय, पुरणाच्या पोळ्या केल्या. त्यांच्या आजचा स्वयंपाक चाखून तर बघा आणि मग तुम्हाला समजेल मी त्यांचे एवढे कौतुक का करत होते. नाही, तुम्ही अगदी आग्रहाचं आमंत्रण केलंय त्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुमचा. पण मला क्षमा करा, मी हे नाही स्वीकारू शकत. आगरकर, मी माझ्या काकूसनी बायकोस शब्द दिलाय की तुम्हास घेऊन येईनच. आता माझा शब्द तुम्ही खाली पडू देणार का? टिळक, हा कसला बालहट्ट आहे? बालहट्ट समजा हवे तर, परंतु त्या दोघींनी मला ठणकावून सांगितलेले आहे जर तुम्हास घेऊन आलो नाही तर मला देखील उपाशी राहावे लागेल. आता तुमच्यासारखेच मीही उपाशी राहिलो तर तुम्हास पाप लागेल, एवढे लक्ष. हे पाप पुण्याचे हिशोब मांडणं बाजूला ठेवा तुम्ही. माझं ऐका, तुम्ही खरंच भोजन करून या, मी थांबतो इथे. फसवणूक झाली का? काय झाले आता? नाही, असू द्या. तुम्ही सांगितले म्हणून मी अहोरात्र जागून पुस्तक वाचले. मी तुम्ही काय माझ्या शब्दाला मान देत नाही? बरं, आणि बालहट्टच म्हणत असाल तर तुमच्यापेक्षा तब्बल 9 दिवसांनी लहान आहे मी, त्यामुळे बालहट्ट करण्याचा अधिकार मला आहे. आता पुढे वाद न घालता ताबडतोब आमच्या घरी प्रयाण करा. नाही, मी खरंच सांगतोय तुम्हाला की आता खरे खोटे काय असेल ते जेवण करताना सांगा. चला या. काका गेले कुठे? बर, गोपाळराव, हे आमचे घर. बळवंतराव, घराची चेहरेपट्टी सांगते विद्वानांचे घर आहे म्हणून. काय रे आले? काका, काकू, हे माझे स्नेही गोपाळराव आगरकर. नमस्कार. म्हणजे कोण, वसतिगृहातले स्नेही का? हो. या या बसा. कुठे बरं गट्टी जमली आमच्या बाळशी तुमची? तशी आमची मैत्री वादविवाद स्पर्धेपासून सुरू झाली. हो का? नाही, ते त्याचं वैशिष्ट्य आहेच. आमचा बाळ कोणाशी संवाद साधण्याआधी वाद मात्र अवश्य घालतो. नाही नाही काका, हे गोपाळराव म्हणजे फार विद्वान बरं. ते ज्या स्पर्धेचा उल्लेख करत आहेत त्यात त्यांनी मला हरवले आणि मग मला समजले की. काय सांगता तुम्ही, आमच्या बाळाला वादविवादात गप्प केले म्हणजे खात्रीने तुम्ही विद्वान असणार यात शंका नाही. पाणी. सत्यभामा, आमची मंडळी. अहो आपण बसा ना, उभे का? आपण पाहुणे. तुम्ही पाणी आणून दिलं त्याचा मान तुम्हाला द्यायला हवा. बसा बसा गोपाळराव. एक सांगू का, आम्ही यांना इतकी वर्ष ओळखतोय पण कुणासाठी इतकं व्यथित झालेलं यांना कधीही पाहिलं नव्हतं. आमची जितकी काळजी नसते यांच तितकी तुमची असते म्हणून तीच मला म्हणाली एकदा आगरकर बुवांना घरी जेवायला घेऊनच या. आमच्या कुंकवाचे लक्ष विचलित करणारे स्नेही आहेत तरी कोणते बघू द्या. तसे असेल तर क्षमा करा वहिनी. या अपराधाची तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला हा स्नेही तयार आहे. खर तर आम्ही दोघं म्हणजे विस्तव आणि पाणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध होत, परंतु एकमेकांपासून करमत नाही आम्हाला. हो का? मग आता तुमच्या मैत्रीची शिक्षा
जेवताना तुम्हाला आग्रह करकरून भोगायस लावतो. चला या, तुम्ही पुढे वागो पाडा, मी येतो. भामे, बरे केलेस त्यांना जेवायला बोलावलेस ते. आता कितीतरी दिवसांनी सन्मानानं घरचे जेवतील, तेही पोटभर. अहो, इतकी विद्वान शालीन व्यक्ती, माणूसपणाची जाण आहे त्यांच. दुर्मिळ असतात अशी माणसं. दुर्मिळ तर ते आहेतच, आणि ते म्हणाले तेही योग्यच. आमच्यात वारंवार वाद होत असतात, कधी खेळी मेळीत, कधी रागात. आणि मी ओळखते तुम्हाला, तुम्हा दोघांमध्ये विस्तो तुम्हीच आहात. म्हणजे कलह कायम मीच करतो का? असू दे, परंतु शेवटी जिंकते ती आमची मैत्री. तेच, ती मैत्री तेवढी जपून ठेवा.